नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मासे मेंगली चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे इयत्ता 4वी परिसर अभ्यास भाग 2 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा याची प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामधील अ पुण्याच्या नैऋत्येला असलेले टिंबटिंब देवालय मोठे रमणीय स्थान होते। याचे उत्तर आहे रायरेश्वराचे। आ मावळांत ठिकठिकाणी काही टिंबटिंब मंडळी आपले वतने सांभाळत बसली होती। याचे उत्तर आहे देशमुख। ई शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंबटिंब तयार केली होती। राजमुद्रा। दुसरा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील अ रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले। याचे उत्तर आहे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकाऱ्यांना शेवटी निश्चयाने बोलले की हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे। श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया। प्रश्न आ जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला। याचे उत्तर आहे आपण मनी जे धरले ते शिवबा पूर्ण करणार असं जिजाबाईंना विश्वास वाटू लागला। ई प्रश्न शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडानखडा माहिती मिळवली। याचे उत्तर आहे शिवरायांनी चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी याची खडानखडा माहिती मिळवली। प्रश्न ई शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले। याचे उत्तर आहे शिवरायांनी मावळांतील मराठ्यांच्या आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे ठरवले। प्रश्न तिसरा आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील अ प्रश्न शिवरायांचे कोणते ध्येय होते। याचे उत्तर आहे यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही, सर्वांसाठी रयतेचे राज्य स्थापन करायचे, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे खपायचे आणि त्यासाठी सर्वांना प्राणही अर्पण करायचे। प्रश्न आ शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला। याचे उत्तर आहे स्वराज्य स्थापनेच्या आपल्या नव्या उद्योगाला लागल्यावर शिवराय मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवारीचे हात करू लागले। घोडदौड करणे, डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी घाट चोरवाटा निरखणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला। थँक्यू फॉर वॉचिंग। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। थँक्यू फॉर वॉचिंग।